नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी सर्कल यामध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करत आहे. मित्रांनो, मेगा भरती 2020 बाबत अपडेट्स येत आहे, तर काय आहे संपूर्ण बातमी आपण जाणून घेणार आहो. कधी होणार आहे मेगा भरती, सर्वांच्या मनामध्ये जे आहे हा प्रश्न आहे. तर मेगा भरतीसाठी 12 कंपन्यांचे प्रस्ताव सादर झालेले आहे. मित्रांनो, लॉकडाऊननंतर होणार आहे 5 कंपन्यांची निवड, आणि ह्या 5 कंपन्या जे आहे मेगा भरतीची जी कार्यपद्धती आहे ते पूर्ण पार पाडणार आहे. मेगा भरतीमध्ये गृह विभागामध्ये 24,848 जागा भरायची आहे, जलसंपदामध्ये 20,873 जागा भरायची आहे, वन विभाग आणि महसूल विभागमध्ये 11,333 पदं रिक्त आहे, तर सार्वजनिक आरोग्यामध्ये 20,544 इतक्या जागा भरायच्या आहे. कृषी संवर्धनमध्ये 14,364 पदे रिक्त आहे, तर सामाजिक न्याय विभागात 2,856, उद्योग आणि कामगारमध्ये 3,403 जागा रिक्त आहे, अन्न नागरी पुरवठामध्ये 2,736 इतके जागा रिक्त आहे, आणि महिला बाल विकासमध्ये 1,445 इतक्या जागा मित्रांनो रिक्त आहे. तर काय आहे ही संपूर्ण न्यूज आपण जाणून घेऊया. मित्रांनो, महापरीक्षा पोर्टल बंद केल्यानंतर भरती प्रक्रियेसाठी जे आहे 5 खाजगी कंपन्यांची निवड केली जाणार आहे. त्यासाठी 12 कंपन्यांनी अर्ज केलेले आहे, परंतु लॉकडाऊन असल्यामुळं कागदपत्रे त्यांना सादर करणं जे आहे त्यासाठी त्यांना मुदत जी आहे वाढ मिळत आहे, आणि आता जी मुदत वाढ मिळाली आहे ती 3 जूनपर्यंत त्यांना मुदत देण्यात आलेली आहे. भरती प्रक्रियेसाठी कंपन्यांची निवड पूर्ण करून लॉकडाऊन तथा कोरोनाचं संकट जसं दूर होईल त्यानंतर जी आहे शासकीय मेगाभरतीला सुरुवात होईल. राज्याच्या गृह आरोग्य जलसंपदा कृषी संवर्धन दुग्धोत्पादन त्याच्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण महसूल वने वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्य आदिवासी विकास शालेय शिक्षण क्रीडा सार्वजनिक बांधकाम इत्यादी जे विभाग आहे शासनाचे त्याच्यामध्ये 7,34,756 पदे जी आहे मंजूर आहे. तर दुसरीकडे जिल्हा परिषदांमध्ये गटक गड्ड या सवर्गाचा हा जो सवर्ग आहे त्या वर्गातील 3,64,348 पदे मंजूर आहे, त्यापैकी 46,932 पदे इतकी रिक्त आहे. तर मित्रांनो, काय आहे याच्यामध्ये ठळक काय म्हटलेलं आहे महत्त्वाचं याच्यामध्ये एकच आहे की ते म्हणजे कोरोना जे संकट आहे तोपर्यंत दूर होणार नाही, तोपर्यंत काही तुमची परीक्षा होणार नाही. तरीही एक शक्यता आपल्याला वर्तवता येते, जर आता लॉकडाऊन हटलं तर ह्या कंपन्यांची निवड होऊन जाणार आहे, आणि जसा ह्या कोरोनाचा प्रभाव कमी होईल तशी जी आहे शासकीय मेगाभरतीला सुरुवात होणार आहे. मित्रांनो, महापरीक्षा पोर्टल रद्द झाल्यानंतर शासकीय विभागांमधील रिक्त पदांच्या भरतीसाठी पुढील 5 वर्षाकरिता माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून 5 खाजगी कंपन्या नियुक्त केल्या जाणार आहे. 5 वर्षासाठी ह्या परीक्षा घेणार आहे. त्यासाठी जे आहे टेंडर प्रसिद्ध झाली असून लॉकडाऊनमुळे त्यास वारंवार मुदतवाढ द्यावी लागत आहे. तत्पूर्वी शासकीय मेगाभरतीची प्रक्रिया राबवण्यासाठी मुंबई पुणे अमरावतीसह बंगळुरू हैदराबाद नवी दिल्ली येथील कंपन्यांचे 7 प्रस्ताव आले आहेत. 7 प्रस्ताव ऑलरेडी आलेले आहे. टोटल 12 कंपन्यांचे प्रस्ताव याच्यामध्ये येणार आहे, आणि हे प्रस्ताव आले की जी आहे कंपन्यांची 5 कंपन्यांची निवड होणार आहे. तरी मित्रांनो, अभ्यासमध्ये खंड पडू नका देऊ. भरती आज न उद्या होणारच आहे, आणि जसं हे कोरोनाचं संकट कमी होईल तशी ही भरती प्रक्रिया सुरू होणारच आहे. तरीही मित्रांनो, तुमच्या याच्यावरती काय तुम्हाला काय वाटतं तर तुम्ही कमेंट करायला विसरू नका. त्याचप्रमाणे ही न्यूज तुम्हाला वाचायची असेल तर तुम्ही ई स्टडी सर्कल्स ही जी आपलं ऑफिशियल पोर्टल आहे याच्यावरती येऊन तुम्ही ही न्यूज बघू शकता, वाचू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्सला तुम्हाला लिंक मी शेअर केलेली आहे. तरी आजच्या याच्यामध्ये इतकंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.